मॅचच्या ट्रॉफी देखील आपण देण्यात आल्या. आजही संपूर्ण रात्रीमध्ये स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांचं दमदार योगदान, आपलं सहर्ष स्वागत विश्वास काका किरण भाई तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. आज खऱ्या अर्थानं खुश असतील, कारण शेवटची रात्र यातून ते क्लिअर होतील. उद्या 40+, परवा विचुंबे प्रीमियर लीगचा थरार या ठिकाणी पाहायला मिळेल. यस डी जे सूरज. तर विकेट हॅट्रिकसाठी राज पाटील यांच्या वतीनं 5,000 रुपयाचा पारितोषिक असेल. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाऊया लढतीकडे. 35 टार्गेट आणि पहिली जोडी रमेश पवार आणि आदित्य हे दोन खेळाडू मैदानात दाखल होत असताना एका बाजूने अनुभव होतो, दुसऱ्या बाजूने यंग टॅलेंट अनुभवी रमेश पवार आऊ त्याच्या बरोबर आदित्य यंग टॅलेंट. डावाला होईल सुरुवात, चला आपण लगेच बिडअप करा. सेमीफायनल नंबर 2 उपांत्य फेरीची दुसरी लढत आपण मैदानाच्या मध्ये पाहताय, अनुभवताय. बोर्ले विपक्ष वाकडी अशी ही लढत मैदानामध्ये आली आहे. अतिशय महत्वाची लढत आहे, कारण पहिल्या लढतीमध्ये आपण पाहिलं, पहिल्या उपांत्य फेरीमध्ये खरं तर भावाले संघ मेगा फायनलमध्ये पोहोचला. इथून जिंकणारा संघ देखील मेगा फायनलमध्ये क्वालिफाय होईल, किमान पहिल्या किंवा दुसऱ्या पारितोषिकाचा हकदार बनेल, आणि जो पराभूत होईल त्याला मात्र तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकामध्ये सीमित राहावं लागेल. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, अगदी आपण स्पर्धेच्या शेवटाकडे आलोय. स्पर्धेची सांगता आपण थोड्या वेळानंतर करणार आहोत. अतिशय चांगलं आयोजन नियोजन तुम्ही या 5 रात्रीमध्ये पाहिलं विचुंबे नगरीमध्ये. आणि जेव्हा विचुंबेमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा असल्या की खऱ्या अर्थानं मग पाहिलं नेत्रदीपक आयोजन हे सातत्याने पाहायला मिळालं, आणि आजही आपण या स्पर्धेचं आयोजन मग पाहिलं अतिशय दमदार आणि दिमागदार या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. वॉरिंग ट्रॅकमध्ये बॉल तयार, सोमनाथ पाटील समोर असतील त्या ठिकाणी रमेश पवार. लगातार 3 विकेटसाठी तब्बल 5,000 गोल्डन मॅन राजेश पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलं. पहिला बॉल राईट आम राऊंड द विकेट, टॅपिंग क्रिकेट, हलक्या हाताने फक्त स्लॅश केला बॉलला, आणि तिथे आपण पहिला ऑफ ड्राईव्ह करत सिंगल घेतली. फलंदाज रमेशने स्ट्रायकिंग गेटमध्ये आला. आदित्य एका रनने स्वतःचा टीमचा अकाउंट ओपन करतो. रमेश पवार हा खेळाडू 35 टार्गेट, 23 चेंडूमध्ये आता 34 समीकरण. 30 ते 32 वेळा विदेशी वारी करणारे आमचे मुन्ना भाई यांना आपण पाहता व्यासपुढादी. आणि उद्या सकाळी खरंतर संदेश पाटील यांची देखील फ्लाईट आहे दुबईची, त्यांना देखील लाईव्ह सेवासाठी दुबईमध्ये उद्या दाखल व्हायचं आहे. त्यांना देखील आपण देऊया शुभेच्छा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. हा फटका फसला आहे शॉर्ट स्क्वेअर लेग मधला झेल झेलकारी खरं क्षेत्ररक्षक आला आहे आणि झेल पकडला त्या क्षेत्ररक्षकाने ऋतिकडे, आणि इथून मात्र गोल्डन डकचा शिकार झालाय आदित्य मोरे हा फलंदाज. तर संस्कार स्पोर्ट्सचे खऱ्या अर्थानं आमचे कारागीर आकाश यांचं या ठिकाणी शुभागम झालं. त्यांना विनंती असेल आकाश यावं, आणि संस्कार आपल्याला विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं. येस चला, मिक्की माऊ सध्या सायकलवरती फेरफटका मारताय. चला लगेच नवीन खेळाडू दाखल व्हायचा मैदानाच्या आतमध्ये. प्लीज लाईन क्रॉसिंग नियम आहे, वेळ कमी आपण वाचवा, खरं तर वेळ कमी खर्च करा आणि लगेच मैदानामध्ये उतरा. 1 धावा दहा फलकामध्ये 1 गडी बाजाला 1 नवीन फलंदाज आपण बाधा मैदानामध्ये चाललाय. योगेश पवार रायगड ग्रामीणमध्ये योगेश पवार हे नाव टेनिस बॉलमध्ये चर्चेमध्ये राहिलं. पेण तालुक्याचा खेळाडू होतो इथे वाकडीचा योगेश पवार, त्याच्या बरोबर बाबा रमेश पवार, हे दोन पवार आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये आहेत. पवार नावामध्ये पॉवर आहे, आणि ही पॉवर खतर या फलंदाजांना मैदानामध्ये दाखवावी लागेल. भावेश पवार, सुहास पवार, प्रथमेश पवार, अक्षय पवार, किरण पवार, योगेश पवार हे खेळाडू आपण पाहिले, खतर त्याच्यामध्ये रमेश पवारचा देखील उल्लेख होईल. टेनिस बॉलमधील अतिशय विध्वंसक हे खेळाडू आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ॲक्युरेट यॉर्कर सोमनाथचंही कौतुक करावं लागेल. यावेळेस त्याला आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये प्रमोट केले संदेशने, त्याच्याकडे जबाबदारी पॉवर प्लेची आणि अप्रतिम स्पेल त्याने आतापर्यंत हाताळलं आहे. 1 रन पहिल्या बॉलवरती आली, त्यानंतर विकेट मिळाला,
पुन्हा एकदा डॉटवर आपण पाहताय टार्गेट 35 आहे आणि हे टार्गेट थोडंसं मोठं बनवण्याचं काम आता करतो आहे गोलंदाज सोमनाथ. धावा कमी आहेत परंतु वाकडी संघासाठी मोठं राहील हे टार्गेट जर का. डॉट बॉल जास्त आले, लॉफ केला बॉलला, लॉन्ग ऑफच्या दरम्यान हा फटका सजवलाय, वाईडेस्ट लॉन्ग ऑफला बॉल मात्र चला त्या ठिकाणी सीमारेषा पार, चार धाव्यासाठी आलाय या ठिकाणी योगेश पवारच्या बॅटमधून चौकार. तर संस्कार स्पोर्ट्स चे कार्यरतना कारागीर कॅल्सी मास्टर आकाश यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समवेत तुम्ही संस्कार देखील पाहताय. वेलकम, कॉंग्रॅच्युलेशन, या आपलं सहर्ष स्वागत. या संस्कार लकी आहेत, त्यांच्या नावाचे ब्रँड जगभर प्रसिद्ध झाले आणि मगाशी देखील म्हटलं विक्रमादित्य टेनिस बॉल क्रिकेटपटू या खरं तर ब्रँडचा वापर करतात आणि का करू नये, भरपूर चांगलं योगदान त्यांचं राहिलं आहे. संस्कार स्पोर्ट्सचं देखील आपण आवाजून उल्लेख करू. चौकार इथे मिळाला आणि 5 धावा आपण धावफलकावर त्या ठिकाणी लागताना पाहताय. 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या धावफलकावरती, टार्गेट 35 होतं, आता 30 गरज असेल येणाऱ्या 20 बॉलमध्ये. चला थोडं स्पीडअप करा, बोर्ले आणि वाकडी संघाला सूचना, खास करून बोर्ले टीमला सूचना राहील या इनिंगमध्ये. मिड ऑफ आणि मिड ऑनमध्ये एक फिल्डर उभा केला आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, शॉर्ट गली, शॉर्ट थर्ड मॅन फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, अशी खरं तर फिल्डिंग जी बीवर असणार. विकेट कवर चूक झाली होती संदेशकडून, मधून बॅकअप आलं, शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर चेंडू खाली आला, रन मात्र नाही आहे, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 5 धावा धावफलकावरती आहेत, अजूनही येणारे बॉल 19 आणि विजयासाठी तब्बल 30 समीकरण, लगातार 3 विकेट. राजेश पाटील गोल्डमॅन 5000, क्या बात आहे. बघा हे पारितोषिक आलं आहे बोर्ले संघासाठी. वाकडी संघाच्या खेम्यामध्ये थोडीशी शांतता आहे परंतु जोपर्यंत रमेश पवार उभा आहे तोपर्यंत तुम्हाला भीती नाही आहे, टेन्शन नाही आहे. हा खेळाडू 9 टाके गेला उभा आहे, आऊ 1 4-व्हीलर त्याच्या नावावरती आहे आणि 4 बाईक आतापर्यंत त्याच्या नावावरती राहिलेल्या आहेत. इथे स्टेप आउट झाले, बॅक टू द बॉलर, पुन्हा एकदा कम बॅक सोमनाथचं पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5, गडी बाद केला 1, आता येणारे 18 बॉल विजयासाठी तब्बल 30 रनचं समीकरण मैदानामध्ये उरलंय. या ठिकाणी अगदी कमी वयाचा खेळाडू आहे, निकनेम त्याचा चावी, येस प्रतीक आलाय बॉलिंग ट्रॅकमध्ये. अगदी कमी वयाचा खेळाडू, राऊंड द विकेट बघा समोर, अनुभवाने परिपक्व असणारा रमेश पवार, तर एका बाजूने आपण पाहिला सहसहत रक्त, यंग टॅलेंट, अगदी कमी वयाचा खेळाडू. प्रतीक डॉट बॉल त्याने टाकलाय, आता येणारे बॉल 17 विजयासाठी 30 समीकरण मैदानामध्ये आलंय. 1-2 मोठे फटके तुम्हाला खेळावेच लागतील या इनिंगमध्ये डावांचा पाठलाग करताना, किंवा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे रमेश पवारचा, परंतु आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. आता सामना हळूहळू जड होत चालला मैदानाच्या आतमध्ये, आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या वाकडी संघासाठी याच क्रीडांगणातील नांदगाव टीमला धावा चेस करून दिल्यानंतर बोर्ले टीमने. तर दीपक चव्हाण साहेब, विश्वास भिंगारकर साहेबांचे मामा, शिवम कॉम्प्लेक्सचे मामा, आपलं सहर्ष स्वागत आहे. 100 बॉल आणि 30 रनचं समीकरण मैदानामध्ये उरलंय. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवायचं होतं खरं तर प्रतीकला हा बॉल. व्हाईटचा इशारा पंचांचा, एक्स्ट्रामध्ये भर पडेल आता कॅल्क्युलेशन पाहायला मिळेल तुम्हाला. 16 बॉलमध्ये त्या ठिकाणी 29 करावा लागतील, अंतिम 16 चेंडू आणि 29 धावा. रमेश पवार जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत टेन्शन राहील बोर्ले संघाच्या खेम्यामध्ये. त्यामुळे इथून आता कदा पुढे जाताना आपण पाहिलं आक्रमण करावं लागेल रमेश पवारला. पुन्हा एकदा लेट कट करायचा आहे आणि इथे वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल करतो आहे आणि त्या ठिकाणी मग पाहिला अजून एक करदर हा निर्धाव चेंडू. तर याच दरम्यान भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष तथा बालेमामा चषकाचे यशस्वी आयोजक आणि अंजूर ग्रामपंचायतीचे
माजी उपसरपंच केतन शेट्टरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समेत आपण रुपेश शिनारे यांना पाहताय. या बा आपलं सहर्ष स्वागत. राजनील आपलंही सहर्ष स्वागत. इथे ऑन ड्राईव्ह फटका फसलाय, दबाव होता फिल्डर वरती आणि इथून मात्र झेल सुटलाय वाघाचा. रमेश पवारचा चौकार मिळालाय टीम वाकडीला. चौदा बॉल 25 संधी आली होती. राजेश पाटील ही संधी गमावली आहे बोर्ले संघाने. ही कॅच नाही तर मॅच सोडले असं म्हणावं लागेल, कारण रमेश पवारचा झेल हा या सामन्याला कलाटी देणार राहिला असता. पुन्हा एकदा वेगवान बॉल फाईन केले भरपूर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल चालू आहे. त्या ठिकाणी फिल्डर बॉलचा पाठलाग करताना आपण पाहत आहे. सिंगलला डबलमध्ये करबड केलंय आणि तदनंतर आपण पाहिल्या या दोन धावा लेग बाईच्या स्वरूपात आल्या. एक्स्ट्रामध्ये भर पडतील. दोन धावा लेग बाईच्या स्वरूपात मिळाल्या आणि धावसंख्येत मात्र वाढ झाली. तब्बल 10 धावफलकावरती आहे. त्या ठिकाणी पाहिल्या बॅटकट रोशन पंच निर्णय चेंज करत आहेत. चला निर्णय त्यांनी मागे घेतलाय, बॅटकट घोषित केलाय. परंतु या स्पर्धेमध्ये सुपर एट पर्यंत तुमच्या धावा ग्राह्य धरल्या जातील मालिका विरासाठी. सेमीफायनल फायनलच्या रन मात्र ग्राह्य धरल्या जाणार नाहीयेत. शेवटचे बॉल 13 विजयासाठी आता 23 समीकरण. 13 चेंडू आणि 23 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. फुल टॉस हा फटका गॅप मध्ये आहे. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न. परंतु चॅम्बो काय फिल्डिंग केली आहे, कमालीचं एफर्ट. बॅटिंग करताना अपयशी राहिला, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये मी माझं स्टँडर्ड दाखवेन आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग त्याच्याकडून होताना पाहायला मिळाली. आता कॅल्क्युलेशन आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये उरलंय 12 बॉल आणि 22 गरज असेल मैदानामध्ये टीम वाकडीला. आयोजक किरणजी भोईर यांचे सर्व सहकारी, त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत आणि आज आपण पाहताय खरं तर विचुंब्य नगरीची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजे भारतीय जनता पार्टी विचुंब्य आयोजित सरपंच उपसरपंच व सदस्य चषक 2024 हे पर्व अप्रतिम. 12-22 बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज तरीके नेतो आहे बोर्ले संघाचा खेळाडू दर्शन पाटील. कधी इथे स्टार्टर जी बदलली आहे, जो दर्शन नेहमी सलामीचा षटक फेकायचा त्याला मात्र आता तिसऱ्या षटकाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे त्याच्याकडे देखील गुणवत्ता आहे. जो पॉवर प्लेचा षटक फेकू शकतोय तो मात्र तिसऱ्या षटकामध्ये आलाय. 12-22 ही कॅल्क्युलेशन मॅच ऑन आहे. परंतु जोपर्यंत रमेश पवार मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत हा सामना सोपा राहिला वाकडी संघाला. एक संधी आली होती ती मात्र गमावली. झेल सुटला रमेश पवारचा आणि इथे आपण पहिला तेज तरार बॉल वाईड लाईनच्या बाहेर. पंचाचा इशारा एक्स्ट्रामध्ये भर पडेल वाईट बॉल. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं 12-21 एक रन महत्वाचे आहे या मॅचच्या दरम्यान. 12-21 धावांचं समीकरण मैदानामध्ये उरलंय. उपांत्य फेरीची दुसरी लढत भावाले बी संघ आपण पाहिला मेगा फायनलमध्ये पोहोचला भिवंडी परिसराचा आणि मंचकावरती आपण पाहता आदरणीय केतन शेट्टर यांचं इथं आगमन. त्यांचं आपण करूया या पनवेल नगरीमध्ये विचुंबे नगरीमध्ये स्वागत. हाफ ट्रॅकर वेट अँड वॉच थांबला वाट पाहिली आणि त्यानंतर ठोकला बॉलला स्पर्लेच्या वरून आउट ऑफ द पार्क षटकार. डाव्या हाताच्या फलंदाजासमोर तुम्ही उजव्या हाताने लेग ब्रेक करू शकत नाहीये. अगदी आपण पाहिला विथ द टर्न हा फटका होता रमेश पवारसाठी आणि त्याच्या अगदी रेंजमध्ये हा फटका होता शॉर्ट ऑफ लेन बॉल. आता 11 चेंडूमध्ये विजयासाठी 15 समीकरण. बघा हा फटका टप्पा पडल्यानंतर बॉल धीम्या गतीने आला अगदी शरीराच्या बाहेर चालला. त्याच्यावरती मात्र शॉर्ट ऑफ पूलचा हा पॉवरफुल फटका आपण पाहिला रमेश पवार या खेळाडूचा षटकार. 11 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण. थोडं प्रेशर राहील आता दर्शनवरती,
कारण पहिल्या बॉलमध्ये त्याने तब्बल 7 धावा खर्च केल्या, एक वाईड, त्यानंतर आलेला हा षटकार 11 चेंडू आणि 15 हे कॅल्क्युलेशन आता मैदानाच्या आतमध्ये आपण येताना पाहताय. कमबॅक होईल का बोर्ले संघाकडून? चला भावाले बी टीमचा कॅप्टन आपण इथे व्यासपीठाशी संपर्क साधावा टॉससाठी. विनर टीम विपक्ष भावाले अशी अंतिम लढत तुम्हाला या मॅचच्या नंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बोला तयार. पुढचा बॉल वेगवान फटका मिड विकेटला, संधी आली आणि यावेळेस मात्र संधीचं सोनं केलंय. लगेच प्रत्युत्तर दिलं दर्शनने, रमेश पवारला झेल पकडला. रोहित पाटीलने क्या बात आहे, कम बॅक, रमेश पवारचा गोल्डन विकेट मिळालाय टीम बोरलेला. शेवटचे बॉल 10 आता विजयासाठी, 15 रनचं समीकरण, 10 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलं. नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललं. बघा आता मॅचमध्ये तुम्हाला रोमांचकता वाढताना पाहायला मिळेल. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेला, त्या ठिकाणी पाहता अविनाश पाटील हा खेळाडू. या मॅचमध्ये आता पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी चालू आहे बोर्ले संघाच्या वाट्याला, कारण संघाचा एक मोठा अडथळा दूर झालाय. रमेश पवार हा खेळाडू त्या ठिकाणी बाद झालाय. दर्शन पाटीलने केलं कमबॅक, एक बॉल त्याने खराब जरूर टाकला आणि त्यानंतर लेंथ बॉल मध्ये एखादा मोठा फटका खेळताना पाहिला रमेश पवार झेलबाद झालाय. पुन्हा एकदा लेफ्टी बॅटर आलाय स्ट्राइकिंग एंडला अविनाश पाटील. शेवटचे 10 बॉल विजयासाठी आता 15 रनचं समीकरण. अखू टप्प्याचा बॉल, हुक केला बॉलला, नटरंग स्टाईलने बॉलला पाठवलाय, बॅकवर्ड्स वर लेगला, निर्णय पेंडिंग आहे. षटकार की चौकार चेक केलं जाईल. यस इथं वेलकम बाउंड्री, चौकार मात्र या ठिकाणी मिळतो बॅटिंग करणाऱ्या वाकडी संघाला. जगू पाटील, सुदेश भोईर, जॉन्टी म्हात्रे, कर्दराबा बाधा त्या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. अगदी प्रेक्षकांमध्ये सध्या हे आमचे आयोजक त्या ठिकाणी सामन्याचा आनंद घेताना त्यांचंही कौतुक करावं लागेल. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे फार महत्त्वाचं राहिलं. शेवटचे 9 बॉल विजयासाठी आता 11 समीकरण उरलंय. दर्शन थोडासा महागडा ठरलाय. 3 बॉलमध्ये त्याने आता 11 धावा खर्च केल्या. एक महत्त्वाचा विकेट त्याला रमेश पवारचा मिळाला, परंतु त्यानंतर अविनाशने आल्या आल्या मात्र हा चौकार ठोकलाय. शेवटचे 9 बॉल 11 धावा, मॅचमध्ये अजूनही ट्विस्ट निर्माण आहे. कोण जिंकणार असं आपला बोरले की वाकडी, हा संघर्ष सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. इथे स्विच इट करायचा प्रयत्न होता आणि बॉल बॅटला लागून मागे चाललाय. पहिली रन वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या रनसाठी नकार दिलाय असं म्हणतात ना, सर सलामत तो बगडी 50. आणि इथे मात्र आपण पहिला रिस्क घेत नाही या दोन्ही खेळाडू. योगेश पवार आणि त्याच्या बरोबरीने अविनाश पाटील 1 रन आणि आता शेवटच्या 8 बॉल विजयासाठी 10 रनची गरज. 8 चेंडू आणि 10 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आपण येताना पाहताय. निर्णायक 2 बॉल या षटकातील असतील दर्शन पाटीलचे. थोडं प्रेशर राहील खरं तर बाधा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंवरती, कारण या ड्यू फॅक्टरमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. परंतु मागच्या सामन्यामध्ये भावाले बी संघाने काय फलंदाजी केली होती महा संघाच्या अगेन्स्ट अफलातून. आणि इथे आपण बाधा खरं तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होतं दर्शन पाटील हा खेळाडू. 8 बॉल 10 स्टेप आउट झाले, डाऊन द ग्राउंड फटका 20 सेप मध्ये, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तोडचे फंबल झाले, दुसऱ्या रनचा कॉल झाला, भरपूर वेगाने गेलाय त्या ठिकाणी अविनाश नॉनस्ट्राइकिंग एंड कडे. प्रेझेन्स ऑफ माइंड बघा अविनाशचा, त्याला माहिती होता डेंजर एंड हा नॉनस्ट्राइकिंग एंड कडे आहे, परंतु वेगाने त्याने दुसऱ्या रनचा कॉल दिला आणि 2 धावा कम्प्लीट केल्या. या क्षणाला सिंगलला डबल मध्ये करवट करणं म्हणजे प्रेशर त्या ठिकाणी बोर्ले संघामध्ये क्रिएट करणं. आता शेवटचे 7 बॉल विजयासाठी 8 समीकरण मैदानामध्ये आलंय. 7 चेंडू आणि 8 चांगली भागीदारी मैदानामध्ये अविनाश आणि योगेशच्या माध्यमातून आपण होताना पाहताय. या षटकातला शेवटचा निर्णायक चेंडू, दर्शन तयार. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते आणि इथे एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसेल. योगेश पवारच्या स्वरूपात वाकडी टीमला आता कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. शेवटचे बॉल असेल 6 विजयासाठी धावा करायच्या त्या ठिकाणी 8.
सहा बॉल आणि आता 8 रनचं समीकरण मैदानामध्ये उरलंय. मॅच ऑन आहे. खरं तर आपण पाहिला याच मैदानावरती नांदगाव संघाला आपण पाहिला कमी धावसंख्येत रोखून त्या धावांचा पाटला करून दिला नव्हता, रोखलं होतं खरं तर त्या टीमला. आणि इथे आपण पाहता या मॅचमध्ये 6 मध्ये 8 करायच्या लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आला आहे शुभम पाटील हा खेळाडू. तेजस पवार मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहताय 6 बॉल 8 हे कॅल्क्युलेशन. जेव्हा जेव्हा हे कदर कॅल्क्युलेशन आहे तेव्हा तेव्हा प्रेशरमध्ये आला फलंदाज. आता या मॅचमध्ये आपण पाहताय सिंगल घ्यायची डबल घ्यायची की एखादा मोठा फटका घ्यायचा यात विधा मनस्थितीमध्ये आहे कदर फलंदाज. परंतु प्रेझन्स ऑफ माइंडचा तुम्हाला वापर करावा लागेल. जिथे जिथे तुम्हाला सिंगल डबलमध्ये करबड करता येईल त्या धावा तुम्हाला कराव्या लागतील तेव्हा हा प्रेशर तुमच्यावरती कमी होईल. बॉडी ट्रॅकमध्ये आला शुभम पाटील हा खेळाडू. रतन बुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रवीण आपण लढत पाहिली होती वाघाची वाडी दापवली 6-7 आणि अभ्या मैदानामध्ये होता तरी देखील धावा करता आल्या नव्हत्या. हा प्रेशर आहे एखाद्या मोठ्या स्पर्धेचा. आता हाही प्रेशर या स्पर्धेमध्ये राहील या फलंदाजांमध्ये गोलंदाजांमध्ये 6-8 हाफ ट्रॅकर उडवल्या बॉलला पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा पर्यंत झेल खाली क्षेत्ररक्षक आले झेल टिपलाय अविनाशचा आणि इथे मात्र आणखी एक ट्विस्ट निर्माण झालाय. शेवटचे 5 बॉल विजयासाठी आता 8 समीकरण. कवी गायक एकनाथचे बाई जवळजवळ 4,000 अधिक आज त्यांची गीतं सध्या आपण पाहिल्या रसिक प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतात. आणि क्रिकेटमध्ये त्यांचा एकही संगीत बांधणं असं होऊ शकत नाही आहे. केव्हा याची शान आहे खरं तर आपल्या भूमिपुत्रांचा अभिमान आहे. एकनाथचे बाई साहेब यांचा आम्ही आवाजा उल्लेख करू. दमदार त्यांचं संगीत राहिलं आहे. आणि आमचे स्कोरर देखील कांचन पालकर केव्हा या गावचे उपसरपंच आहेत. भाजप भारतीय जनता पार्टी बहुत ज्यादा प्यार क्या बात आहे. बघा 5 बॉल आणि 8 धावा 5 चेंडूमध्ये आता 8 समीकरण मैदानामध्ये आलंय. कोण जिंकणार हा सामना? नवीन खेळाडू मैदानामध्ये आला आपण पाहता त्या ठिकाणी अमित जमदाडे आणि त्याच्या बरोबरने तेजस पवार हे दोन खेळाडू. 5 बॉल 8 मॅच ऑन आहे. थोडासा आपण पाहिला कॉन्फिडन्स लेवल बोर्ले संघाचा हाय झालाय कारण विकेट त्यांना मिळाल्या. जितक्या विकेट तुम्हाला मिळते तेवढं प्रेशर वाकडी संघावरती वाढेल. बॉल तयार सफल झाले होते यॉर केला बॉलला अजून एक निर्धाव क्या बात आहे. कम बॅक त्या ठिकाणी आपण होताना पाहताय. परिस्थितीला दोष देत रडत बसू नका. चालत राहिला तर तुम्हाला एक ना एक दिवस मार्ग मिळेल. आता या परिस्थितीतून मार्ग कसा काढता येईल? दाट जेव्हा धुकं पडतं त्या धुक्याने देखील तुम्हाला एक चांगला संदेश दिलाय. तुम्ही दूरवरचं पाहण्यापेक्षा एक एक पाऊल टाकून पुढे जा आपोआप मार्ग मोकळा होईल. त्यामुळे सिंगल डबल रन या महत्वाच्या आहेत आणि या तुम्हाला करायच्या होत्या. आता 4 चेंडू आणि 8 रनचं समीकरण क्रीडांगणामध्ये आलंय. व्हॉट अ मॅच ब्युटिफुल ॲटमॉस्फियर कतरा मुंबईला. हे थंडीचा क्लायमेट आहे परंतु वातावरण मैदानामध्ये गरम होत चाललंय. एका चेंडूनंतर बोर्ले संघाचं कौतुक करावं लागेल. एखाद्या ऑस्ट्रेलियन संघासारखं त्यांनी संघर्ष केला या स्पर्धेमध्ये. या संपूर्ण या स्पर्धेमध्ये त्यांचा प्रवास जर आपण पाहिला 4 बॉल 8 समोर आलाय अमित जमदाडे. याही वेळ आपण पाहिला ऑन ड्राईव्ह करायचा बॉल मागे चाललाय. शॉर्ट फाईल लागला कमालीची फिल्डिंग गुड एफर्ट. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुबंध असं म्हटलंय. बोकड कुणीतरी चोरून नेलेला इथून. मिकी माऊस आहेत का बघा. 3 बॉल आणि आता 7 रनचं समीकरण मैदानामध्ये आलंय. 3 चेंडू आणि 7 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये. तीन बॉल आणि आता 7 रनचं समीकरण. फलंदाज स्टार्टिंग यायला असेल तेजस पवार. इथे तेज तर्रार क्लीन बॉल त्रिफळा चित झाला खेळाडू तेजस पवार. आणखीन एक धक्का दिला वाकडी संघाला. आता कॅल्क्युलेशन 2 बॉल आणि 7 समीकरण. क्या बात आहे व्हेरी गुड कम बॅक. 2 बॉल आणि 7 उपांत्य फेरीची ही दुसरी लढत.
कमालीचा संघर्ष बघा इथे अगदी आपण पाहिला हाय मॅक्शन बॉल आणि यॉर्क टाकला बॉलला त्रिपाचित झाला तेजस नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय प्रशांत पाटील त्याची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहताय कदर आता रंगात आला मॅच क्या बात आहे बाबूसा रंगात आली मॅच आणि त्यावर गदर रंग भरले या मॅच मध्ये गोलंदाज शुभम पाटीलने शेवटचे दोन बॉल सात धाबा या मॅच मध्ये हा गदर ट्विस्ट निर्माण झाला एखादा षटकार जर का प्रशांतच्या बॅटमधून आला तर मात्र हा सामना बनेल हा सामना जिंकता येईल या ठिकाणी मग बाधा वाकडी संघाला त्याला मात्र आपला दमखम दाखवावा लागेल हिरो बनण्याची नामी संधी त्याच्याकडे चालू आली आहे तर एका बाजूने धावा वाचवताना आपण पाहताय मैदानामध्ये शुभम पाटीलला नवे पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे बोर्ले संघातील हे नवोदित खेळाडू आहे त्याने कमालीचं कमबॅक केलं शेवटचे दोन बॉल विजयासाठी सातचं समीकरण वॉट अ मॅच बिग फाईट वाकडी विपक्ष बोर्ले अशी ही लढत तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहताय दोन बॉल सात हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने हा फटका सजवलाय स्क्वेअर लेग मध्ये बॉलचा पाटला केला आणि इथे मात्र मिळाला हा चौकार आता एक चेंडू आणि तीनचं समीकरण क्या बात आहे एक बॉल तीन धावा कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम आहे कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धा नियम आहे त्यामुळे एका चेंडूमध्ये तुम्हाला तीन धावा मैदानामध्ये कराव्याच लागतील वाकडी संघाच्या विजयासाठी आता रंगात एक बॉल आणि तीन धावा सेमीफायनलचा हा तारा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय अनुभवताय एकदा जोरदार टाय होत्या दोन्ही संघांसाठी एक चेंडू आणि तीन धावा प्रेक्षकांच्या हृदयाची ठोके वाढवणारा सामना डोक्याला सुन्न करणारा सामना समोर फलंदाज आहे प्रशांत पाटील शॉटांपूल फटका फसलाय झेल खाली आले क्षेत्ररक्षक झेल सुटलाय दुसरी रन कंप्लीट झाली तिसऱ्या रनचा प्रयत्न होईल का आणि इथे मात्र नॉस्टाक गेंडला थ्रो झालाय आणि हा सामना जिंकलाय टीम बोरलेने अभिनंदन बोरले थोडं साईडला या प्लीज टॉस साठी लगेच या भावाले संघ आणि बोरले यस रोशन ज्ञानेश्वर पाटील साहेब बघा हरिभक्त परायण संदेशाचे पिताश्री किती त्यांना आनंद झालाय हे खर तर गावाचा ही प्रतिष्ठा त्यांनी खांद्यावरती त्या खेळाडू आणले नुसते माऊली नाही आहेत बघा किती आवड 24 लाइव्ह इव्हेंटचे सर्वे सर्व संदेश पाटील यांचे पिताश्री आहेत आणि वाकडी संघ रमेश पवार लाईन अप करून सर्व खेळाडू लाईन अप संदेश लाईन अप करून आपले खेळाडू संदेश लाईन अप करून या चंबा आपले सर्व खेळाडू लाईन अप करून जा वाकडी संघात मध्ये तर टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो भवाले संघाचा संघ नाईक संदेश लाईन अप या तुमचे खेळाडू प्रवीण शुभम पाटीलला घ्या सामनावीर त्याला या खांद्यावर घेऊन मॅन ऑफ द मॅच त्यालाच जाईल त्याने धावा वाचवल्या मारने वाले से भी बेहतर बचाने वाला होता है आणि शुभम पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर बोला गणपती बाप्पा तर शुभम ठरले सामन्याचा सामनावीर आणि शुभमला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया तर विचंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रमोद भिंगारकर साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभा हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण या ठिकाणी द्यावी रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स दमदार गोलंदाजी शेवटच्या क्षणाला सहा बॉलमध्ये आय थिंक रोशन आठ धावींची गरज होती आणि रुद्र पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राईज विशू भिंगारकर यांच्या शुभा हस्ते प्रमोददा भिंगारकर आणि महाजन साहेब आणि मुन्नाभाई आपण याबा आपल्या सर्वांच्या शुभा हस्ते तर शुभम ठरले सामना सामनावीर ज्ञानेश्वर पाटील साहेब आपण देखील जॉईन व्हा
तर फायनलचा टॉस देखील आपण करूया दोन्ही टीममध्ये. तत्पूर्वी आपण सन्मान करूया भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचा अध्यक्ष तथा विद्यमान माजी उपसरपंच या ठिकाणी आपण पाहू शकतो अंजूर ग्रामपंचायत बालेमामा चषकाचे आयोजक केतन शेट्टर यांचा इथे सन्मान केला जाईल. मी करण सुरते या स्पर्धेचे आयोजक करण आपल्या शुभास्ते या ठिकाणी केतन तरे साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं यथोचित सन्मान या ठिकाणी आपण करावा. विशुकाका आपण आसनस्थ व्हावं. अभिनंदन टीम केतन शेट्टर.